हेलो। बोलो हेलो। क्या ओ जय टाइगर, कर औरंगाबाद में बोलते दत्ता जाधव। बोले काही नाही, विशेष कारण असं होतं की जसं लॉकडाऊन चालू झालंय, सहज आपला टायगर ग्रुपचा 14वा दिवस आहे। नारेगाव तुम्हाला या अगोदर बोललेलो मी, मतलब बरेच दिवस झाले तुम्ही लक्षात असताल की नाही मी तुमचं सांगतो। हाँ, नंबर आहे ना तुमचा माझ्याकडे? हाँ, तर आजचा आपला 14वा दिवस आहे। आपण गोरगरिबांची सेवा करतोय तुमच्या आदेशानुसार, तानाजी भाऊच्या आदेशानुसार, हाँ, अन्नधान्य वाटप। कुठं कोणत्या एरियात? नारेगाव, नारेगाव टायगर ग्रुप हो, बघतोय, पोस्ट औरंगाबाद। बघतोय ना मी। हाँ चांगलं काम आहे। हाँ होईन तेवढं आपल्या समाजासाठी करणं महत्वाचं आहे, हो, म्हणजे अडचणीच्या आपण काळात। हो प्रत्येक समाज असो, जेवढे आपल्याला जो आपला 14वा दिवस आहे बघा, पहिल्या दिवस आपण नाही खिचडी नाही वाटप तुमचं केली, अभिनंदन, शुभेच्छा तुमच्या कामाला। बन विशेष म्हणजे असं बऱ्याच दोन ठिकाणी कारणाचं कारण आहे। आपल्या ग्रुपच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी तानाजी भाऊंच्या आदेशानुसार, सगळ्यांच्या आदेशानुसार आपल्या ग्रुपच्या सर्वच ठिकाणी चालूच आहे। हाँ जेवढं हाँ होईल तेवढं आपल्याच्यानं होईल तेवढं आपण गोरगरिबांना मदत करणं आज गरजेचं आहे। आज सामाजिक संघटना, सामाजिक राजकारण लोकत्र हे करतेच, पण एकोडं तरी स्वार्थापोटी करतात। पण आपला ग्रुप ही एक समाजाच्या हितासाठी आणि एक आपल्या समाजसेवेसाठी काम करत असतो बरोबर, आणि नेहमी निश्चित करत राहणार। हो। तुमच्या मार्गदर्शनाखाली भाऊ काम चालू आहे, हाँ बरोबर आहे, काय अडचण? आणि असंच काम चालू होतं, कुठं अडचण आली तर सांगा। नाही एवढी एक म्हणजे कारण हे होतं कॉल करायचं की आपले जे आमच्या ग्रुपचे जे सदस्य औरंगाबाद टायगर ग्रुप नारेगावचे, हाँ तर त्यांची इच्छा अशी होती की आम्ही जे काम करतोय तर त्याची दखल कुठे घेतल्या जाते का, किंवा तानाजी भाऊ असो किंवा तुम्ही असो, नाही नाही तर की काय तुम्हाला विषय याची नाही। माहिती मिळते का नाही। तर मी हाँ त्यांना हाँ म्हटलं ठीक आहे, मी भाऊंना तुमच्या ज्या नाही भावना नाही आहेत किंवा मला ज्या, मी म्हणलं की तुम्हाला पोस्ट बघितल्या मी भरपूर फेसबुकवरती हाँ नारेगावची, म्हणजे औरंगाबाद मध्ये नेमकं बऱ्याच ठिकाणी चालू आहे ना, आपल्या हो बऱ्याच ठिकाणी ग्रुपचे सदस्य आहेत ना, म्हणजे संभाजीनगरला। मग हो तुम्ही मग नेमकं इतके कोणत्या वेदी। एरियामध्ये असं मला विचारायचं होतं तुम्हाला। आणि नारेगावचे पोस्ट पाहिल्या पण मी। खूप चांगलं काम म्हणजे आहे तुमचं। शहरामध्ये मोहित त्रिवेदी आणि आम्हीच करतोय जास्त प्रमाणात। हाँ, खूप चांगलं आहे। हाँ चांगलं आहे। सगळ्यांनी एकत्र मिळून करा, जेवढं होईल हो तेवढं आपल्या चेन होईल तेवढं समाजाची सेवा करा, आणि ग्रुप नेहमी तुमच्या पाठीशी आहे। हो चांगल्या कामाला नेहमी तुमच्या पाठीशी, आज रात्री 3 वाजता फोन करा आम्हाला। चालेल भाऊ, चांगल्या कामात जर कोण आडवा आलं तर त्याला सरळ करण्याची धमक आपल्या ग्रुपमध्ये आहे। चालेल भाऊ, चालेल ठीक आहे, चांगल्या कामासाठी कधीही फोन करा। बरोबर ठीक आहे ओके, भाऊ, चालेल काही मदत हो लागली तर फोन करा। बरोबर चालेल असं समजू नका की तानाजी पर्यंत ह्या गोष्टी जात नाहीत। प्रत्येक गोष्ट भाऊ बघतात, प्रत्येक पोस्ट भाऊ पर्यंत शेअर होते, नाही भाऊ दादा ते। फेसबुक स्वतः स्वतः वापर करतात, स्वतः हाँ भाऊ पोस्ट बघतात, पण भाऊंना प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करायला किंवा बोलण्यासाठी प्रत्येकांचा हे नाही। तेवढं समजून बरोबर घेऊ शकता तुम्ही की एवढं जाळं पसरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर। हो, ते बऱ्याच जणाला असा म्हणजे एक संशय होता की बाबा आपण दादा हे टायगर ग्रुपच्या नावाखाली काम करतोय, पण मग याची दखल कुठे घेतल्या जाते एक का, सांगतो तानाजी भाऊ आप असो तानाजी किंवा। भाऊ आज इतके झालं महाराष्ट्रामध्ये दखल घे महाराष्ट्रामध्ये काम करतात सोशल वर्क मध्ये। भाऊची हो सुद्धा दखल कोण राजकारणी लोक घेतात किंवा नाही घेतात, हे दखल घेण्यासाठी आपण राजकारण मदत करत नाहीये, बरोबर आहे, लक्षात घ्या। आपण जे सोशल वर्क करतो ना, ते वर्क आपण कोणी दखल घेण्यासाठी किंवा ह्यासाठी करत नाहीये। आपण बरोबर समाजाचं आहे, काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून आपण आज ग्रुपचं म्हणा किंवा समाजाचं काम करतो, समाज हिताचं काम करतो, बरोबर आहे का? हो बरोबर आहे ना, हाँ, आणि दखल घेणारे आपल्या ग्रुपचेच आहेत। मी म्हणा मी हो तुमच्या ना भावासारखा आहे, भाऊ तानाजी भाऊ सुद्धा आपल्या भावासारखेच आहेत एकदम, असं काही भाई, नाही। तुम्ही दखल घ्या हीच अपेक्षा आहे ना भाऊ, बाकी सदस्यांची इतर राजकारण्याची काही अपेक्षा नाही आपल्याला। आणि हे जे करताय ते सगळे सो मिळून मजा, एक त्यामध्ये एक जेगणी स्वरूप म्हणू शकता तुम्ही किंवा सगळ्यांचा सहभाग म्हणू शकता, नाही नाही बरोबर यानुसार ते आहे, चालू आहे। 100% तुमची दखल घेण्याचं काम होईल, काय विषय नाही, हाँ कळलं का? काम करत हो राहा समाज हो हितासाठी, कधी कुठं अडचण आली कधी फोन करा। बर बर चालेल बाकी भाऊ, कार्यकर्त्यांना पण धीर देत जावा। बर बर हो चालेल बाकी काय, नक्कीच, बाकी मजेत भाऊ, आशीर्वाद आहे बाहेर तुमचा। वागताना मास्क वगैरे वापरत जावा। हो मास असतोय ना भाऊ, मास आणि सॅनिटायझर, आपण सगळ्याची फवारणी केली आपल्या एरियामध्ये हाँ, बऱ्याच ठिकाणी, वाटल्यास तुम्हाला त्याचे फोटो व्हॉट्सअप करतो। बघितले मी फोटो वगैरे बहुत बरेच बघितले। हा, त्यानंतर धान्य वाटप केलं, राशन मध्ये तांदूळ मिळत नव्हता तो तांदूळ आपण घेऊन दिला जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन। हाँ, चांगलं हा काम आहे टायगर, तुमचं, चांगलं काम आहे। हाँ दत्ता भाऊ अभिनंदन तुमच्या कामाला, असंच काम ग्रुपच्या माध्यमातून धन्यवाद करत राहा। हाँ, आणि भाऊ, तुम्हाला असं वाटू नका तुमचा नंबर नाहीये माझ्याकडे, तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे। बर 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 चालेल भाऊ, चालेल, धन्यवाद खूप तुमच्या। हो हाँ ओके, जय टायगर। जय टायगर भाऊ।